सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील मद्य विक्री करणारे हॉटेल्स बंद झाली आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला उधाण आलंय। त्यामुळे अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाया सुरू केल्यात। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील मद्यांची दुकाने तसेच बार पब आणि मद्य विक्री करणारे हॉटेल्स बंद झाली आहेत। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला उधाण आलंय। नगर जिल्ह्यात 1 मार्च पासून आजपर्यंत अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 101 कारवाया केल्या आहेत। त्यात एकूण 7 चारचाकी 3 दुचाकी अशा एकूण 10 गाड्या तर एकूण 32,05,359 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 15 दिवसात उत्पादन शुल्क सतत धडक कारवाया करत आहे। 1 जानेवारी पासून आजतागायत 696 कारवाया जिल्ह्यात करण्यात आल्यात। त्यात 37 वाहनांसह 84,34,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एकूण 247 आरोपींना यात अटक करण्यात आली आहे। गेल्या 15 दिवसात नगर विभागाकडून सातत्याने कारवाया सुरू असून एकही कर्मचारी सुट्टीवर गेलेला नाहीये। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे जिल्ह्यात एकूण 825 अनुज्ञप्त्या होत्या, पण 500 मीटर अंतरामुळे एकूण 710 अनुज्ञप्त्या बाधित झालेल्या आहेत। 825 पैकी 710 अनुज्ञप्त्या ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांमुळे बंद करण्यात आलेल्या आहेत। आता उर्वरित ज्या अनुज्ञप्त्या आहेत त्याच्यातून अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे किंवा काही लोकांनी त्यापूर्वीच दारूचा साठा केला होता त्याची सध्या वाहतूक वाढलेली आढळून येते। आता 1 एप्रिल पासून काल अखेर म्हणजे गेल्या 15 दिवसात आम्ही विशेष मोहीम राबविले, त्या अंतर्गत सुट्टीचे दिवस असो अथवा वर्किंग दिवस वेगवेगळे स्क्वॉड एकमेकाला जॉईन केले जातात व त्याचप्रमाणे फॅक्टरीचा जो अतिरिक्त स्टाफ आहे त्याची मदत घेतली जाते व सलग सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्यात आला आहे। गेल्या 15 दिवसात एकूण 101 कारवाया झाल्या असून 41 आरोपी अटक करण्यात आलेले आहे व 10 वाहने जप्त करण्यात आले आहेत। त्याच्यात 7 ही 4-चाकी वाहने आहेत, त्याच्यात महिंद्रा स्कॉर्पिओ, इंडिगो व वर्णा हुंडा सिटी अशा कार असून एकूण मुद्देमालाची किंमत 32,05,359 आहे व चालू वर्षात म्हणजे जानेवारीपासून एप्रिलपर्यंत आज अखेर एकूण 696 गुन्हे या विभागाने नोंदविले असून जप्त मुद्देमालाची किंमत 84,34,000 असून त्यात 37 वाहने जप्त करण्यात आलेली आहे। अवैध वाहतूक, अवैध मद्य बाळगणे, त्याची विक्री व वाहतूक हा दंडपात्र गुन्हा आहे। व त्याचप्रमाणे सध्या नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा सुरू झाल्या, जसं वरखेड झालं, घोडेगाव झालं, यासाठी आम्ही पोलीस विभागाबरोबर संयुक्त कारवाई करत आहोत व त्याचप्रमाणे विविध ठिकाणच्या फॅक्टरीचा स्टाफ देखील अतिरिक्त घेण्यात आला आहे व ह्या यात्रांमध्ये अवैधरित्या व विना मद्य परवाना सेवनाच्या केसेस लोकांवर करण्यात येतील। त्याचप्रमाणे आपल्या जागेत दारू विक्री करू देणं अथवा दारूचा गुन्हा चालविणं अशा जागा मालकांवर गुन्हे 134 अंतर्गत नोंदविण्यात येत आहे व यात्रेत विशेष भरारी पथके लक्ष ठेवून आहे। स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर।